सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर पुरस्कारात सोहळ्यात भारतीयांना आपला ठसा उमटवलाय. यंदा भारताला दोन श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या द एलिफंट विस्परने बाजी मारली. त्या पाठोपाठ आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या निमित्ताने एक इतिहास रचला गेलाय. यंदा या पुरस्काराचे 95 वर्ष आहे. लॉस एंजेलिस येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. कला विश्व आणि चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखले जाते. भारतीयांनी प्रथमच दोन श्रेणीत ऑस्कर पटकावले आहे. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या द एलिफंट विस्पर्सने बाजी मारली. त्या पाठोपाठ आता आर 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 या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं देशातही प्रचंड गाजले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात गायक भैरव आणि राहुल सिंपलीगंज यांनी नाटू नाटू हे गाणे गायले. या दोघांच्या परफॉर्मन्सने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. काल भैरव आणि राहुल सिंपलीगंज यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. दरम्यान एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट, अवतार द वे ऑफ वॉटर, एलिवर्स द फेबल मॅन्स, स्टार टॉप गन, मेवॅरिक या अनेक चित्रपटांना हरवून हा पुरस्कार त्यांनी आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला 7 पुरस्कार मिळाले आहेत.